केलेला पुढील घटक आपण पाहणार आहोत पान. पानाच्या पसरण भागाला पर्णपत्र असे म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असे म्हणतात. हे बघा, हे आपल्याला एक पान दिसतंय, त्याच्या कडेचा जो भाग आहे त्याला पर्णधारा असे म्हणतात. या पर्णपत्राच्या सलग, खंडित आणि दंतेरी असे तीन प्रकार पडतात. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात. काही पानांना देठ असतात तर काही पानांना देठ नसतात. हे बघा, आपण पाहिलं की पर्णपत्राचे तीन भाग पडतात. मग त्यामध्ये पहिला आहे सलग पर्णपत्र. सलग मध्ये अशा पद्धतीचे पानं येतात. त्यानंतर दुसरा आहे खंडित पर्णपत्र. अशा पद्धतीचे जे पानं असतात त्यांना खंडित पर्णपत्र असे म्हणतात. आणि दंतेरी, दंतेरी म्हणजे अशा स्वरूपाची जी पानं असतात त्यांना दंतेरी पर्णपत्र असे म्हणतात. पानांचे मुख्य दोन प्रकार पडतात, साधे पान आणि संयुक्त पान. त्यानंतर पिंपळाच्या पर्णपत्राच्या मध्ये एक जाड शिरा असते. हे बघा, हे आहे पिंपळाचे पान आणि याच्यामध्ये एक जाड शिरा आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे पर्णपत्राचे दोन भाग आपल्याला विभागलेले या ठिकाणी दिसतात. या उलट जर आपण पाहिलं मकीचं पान, मकीच्या पानाच्या पर्णपत्रा या सर्व शिरा खोडापासून टोकापर्यंत एक समांतर असतात. म्हणजे अशी पानांमध्ये आपल्याला विविध भाग हे आढळून येत असतात.